म्हणून एक आशा भन असा. आता आम्ही विनय राईकर सर कडे दोन उतरवणिका म्हणजे विनंती करतो. आज शिक्षण डिसिजन घेतात हे सगळे फॅक्टर कन्सिडर करून डिसिजन घेऊ शकतो.
data analytics, data scientist, extra hacking, cognitive analysis. ह्या सगळ्या काम तुम्ही नवीन दिसत आहात पण आयच्या 10 वर्षानंतर तुमचं ऐकलंय हे सगळे आम्ही तसं आज डॉक्टर आणि इंजिनियर म्हणतात तसेच ते डेटा सायंटिस्ट आणि डेटा अनॅलिटिक्स कॉमन वर्ड्स आहेत आणि त्यासाठी विद्यार्थी तुमच्या एक सिलेक्शन दिसा महत्वपूर्ण सिलेक्शन विद्यार्थ्यां क्रमा मागे विनंती दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येक समाजाबद्दल आम्ही सांगतात की अवकाश कमी असणार जनरली आमच्या कम्युनिटी बद्दल इव्हन हा सुद्धा त्यांना आमच्या कम्युनिटी समाज लोकांना मिळतात एक कॉमन टॉपिक सांगचं म्हणल्यास आमच्या धंद्यानंतर मंदी येईला आम्ही धंद्यानंतर अवकाश ना गोष्ट खरी आज मंदी येईला ते आमचा सवळका जाणवी असा परंतु त्याच एक सकारात्मक विचार कळव गेला आज इंडिया भितर गोल्ड मार्केटचं व्हॅल्युएशन 100 बिलियन डॉलर म्हणजे 7 लाख कोटी रुपयेचं फक्त सांगरा बिझनेस असे एक सरकार 7 लाख कोटी 1% तरी बिझनेस आम्ही बँगलोर असून समजले 7000 कोटी आणि आमच्या समाजाचे 7000 तरी फॅमिली चौरले एक फॅमिलीन समाज निर्माण केल्या 1 कोटी रुपयेचो बिझनेस करतो करू शकता आणि हे किती असा सकारात्मक सोच आणि ते आमकां बरेच जरुरी असते लास्ट एक माझ्या पक्षांनी समाप्त केले एक गोष्ट सांगू शकता की शिक्षण आणि जॉब आम्ही केव्हा कन्सिस्टंट होतो पण केव्हा एक मनीस बरो शिक्षण तर न्हय येता आमी तेका फोर्सिबली एक जॉबासाठी उखलतात त्यांना शिक्षण आणि जॉब दिसा की दोन डिफरंट डिफरंट विषय शिक्षण दिसा आमच्या जीवनात एक बरं ते स्ट्रॉंग फाउंडेशन देतात पण जरुरी ना की कोण बरं शिकला त्यांनी जॉबच करू नये तुमचा की भरपूर आज अवकाश आता मार्केटात येतात तुम्ही तुमचे कोण बिझनेस सुरू करू शकता आपल्या तुम्ही स्टार्टअप पण ऐकलं असतं आमचे प्रधानमंत्री प्रत्येक भाषणात स्टार्टअपाबद्दल उलयतात स्टार्टअप म्हटल्या किती तुमचा एक खरे तर आयडिया असा ते आयडिया घेऊन तुम्ही तुमचे कोण एक बिझनेस सुरू करा तुमचे कोण एक एम्पायर बिल्ड करा आणि ते स्टार्टअपची प्रॉब्लेम आज स्टार्टअपमध्ये दोन विशेष गुण हा तुम्ही सांगता ते होपफुली तुमच्या हेल्पी जाऊ शकतो स्टार्टअप 60 रुपये एज लिमिट घाला एक स्कुला स्टुडंट भी स्टार्ट करू शकता ग्रॅज्युएट भी स्टार्ट करू शकता आमच्या कारीगर भी स्टार्ट करू शकता आणि घराचे हाऊस वाईफ स्टार्ट करू शकता नो रिस्ट्रिक्शन सेकंडली स्टार्टअप स्टार्ट करून तुमचा भांडवल नका तुमची जी आयडिया जाय तुमच्याकडे बरं एक आयडिया असा तुम्ही घेऊन या आज गव्हर्नमेंटाने भरपूर स्कीम असा आणि त्याच प्रमाणात तुमचा 10 लाख ते 10 कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट असेल आणि त्यासाठी माझी विनंती की आज मार्केटबद्दल दिसते की बरोबर एक अपॉर्च्युनिटी झाला अवकाश अवेलेबल असा ते अवकाश तुम्ही एक प्रॅक्टिकली थिंक करा आणि राईट डायरेक्शनला विचार करून ते अवकाश तुम्ही एक्सप्लोर करू जाय म्हण एक विनंती अवकाश दिले सगळे संघाचे मेंबर्स आहेत माझे धन्यवाद आणि थँक्यू फॉर